बुधवारी सकाळी राजापेट अंडरपास या ठिकाणी तरुणीवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर पीडित तरुणीला माजी खासदार नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनेची विचारणा केली व पाहणी केली. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मुलींना व स्त्रियांना घराबाहेर वावरताना सुरक्षितता मिळायला हवी, तसेच यासंदर्भात हल्लेखोराला फाशीची शिक्षा देण्यात यावी असं मत माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. तसेच पोस्को दाखल असलेल्या व्यक्तीला जामीन मिळतोच कसा, याचे निकष काय आहेत, न्यायालयानं पोस्को दाखल असलेल्या व्यक्तीला जामीन कसा दिला यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. दुःखाची गोष्ट आहे का, ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली. जे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात खरे ढिले सोडलेले आहे. ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे, कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं, म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळे त्याची हिंमत वाढलेली आहे. याला न्यायालयाला मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय. तर हे अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल, पहिले आम्ही बोलत नव्हतो, न्यायाधीशाचा मान राखत होतोय, आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे, हे दुर्दैवाचं आमच्यासाठी. आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचं जामीन दिला, पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती, काय असे इमर्जन्सी, पोस्को लागल्यानंतर कशा जामीन देण्याची गरज का पडली, एवढी काय इमर्जन्सी होती तर त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला, हे उत्तर मागू. आई वडील सातत्याने बघून जर पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं. आम्ही त्यांच्या सोबत राहू, जमलंच तर भेटही देऊ आणि त्याच्या विरोधात काय करता येईल प्रशासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करू. प्रत्येक ठिकाणी जे पाहायला आपल्याला भेटत आहे की एक मुलीला खूप अत्याचार करून पीसेसमध्ये कापून नाल्यात पाण्यात वाहण्यात आलं आणि मग त्याच्यावर चौकशी लावतात, मग त्याला पकडण्यात अटक करण्याचे आदेश देतात. ते प्रकरण तिथे झाल्यानंतर आज अमरावतीमध्ये दिवसात कॉलेजमध्ये जात असताना येत असताना वापस त्या पुलाखाली रोडवर एवढी हिंमत मुलांना आज याच्यासाठीच आहे की जे कायद्याची डिमांड आम्ही आमच्यासारखे जे पार्लमेंटेरियन होते जे मागे आम्ही बसून जे नियम बनवला ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि ज्यामुळे आमच्या मुलींना फिरताना काम करताना जे फ्रीडमची अपेक्षित आहे, कारण की जर कडक नियम कायदे आले तर मुलांना कुठे ना कुठे भीती राहील की भाई आम्ही जर असा प्रकार काही केला तर आम्हाला आयुष्यभर जेलामध्ये सडावा लागणार आहे, आम्हाला फाशीपर्यंत या गुन्ह्याची सजा भेटेल. पण पोस्को लागल्यानंतरही सुद्धा 376 दाखल केल्यानंतरही सुद्धा आम्हाला इझी जे बेल होत आहे ते फक्त आम्हाला वाटते कुठे ना कुठे ते थांबलं पाहिजे. आणि जे कायदा आम्ही पारित केला, जे कायद्याची डिमांड गेल्या कितीक वर्षापासून आम्ही सगळे महिला, कोणता पक्ष असो कोणतेही असो, पण एक फर्स्ट महिला म्हणून आम्ही जे डिमांड करत आहे की आमची मुली कोणाची मुली आहे, जर रोडवर चालत असताना खुलेआम कोणी चाकू मारून चाललं जाते आहे तर त्याच्यासाठी नियम कायदा तर कडक पाहिजेच. आणि आम्ही पहिलेही डिमांड केली आणि आम्ही आत्तासुद्धा आमची सरकारना विनंती करत आहे की असे पद्धतीचा कायदा आणून इमिजिएट तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे की पोस्को सारखा जो गुन्हा दाखल होत आहे, 17 वर्षाची मुलगी आणि 22 वर्षाचा मुलगा जर तिच्यावर कंटिन्यू अत्याचार करण्याचा प्रयत्न करते त्याच्या मागे लागतो, त्याला कारवाई झाली पाहिजे आणि फाशीपर्यंत पोहोचवलंच पाहिजे. कारण एक व्यक्ती एक दुसरे ठिकाणी तुकडे करून पीसेस करून अत्याचार करून त्याला पाणी टाकून देते, त्याच्यावरही पकडण्याचे आदेश निघते, मग पकडल्या जाते, मग केस चालतात, त्याला बिना केसनी चालण्यानी इमिजिएट जेव्हा प्रूफ आहे, रिकॉर्डेड आहे, व्हिडिओज आहे, ते इमिजिएट फाशी का नाही देत आहे. मी आमचे सरकारला आमची सरकार सत्ता आहे आणि सत्ता कोणाची असो आम्ही पहिले महिला आहे, महिला हा सुरक्षित झाली पाहिजे. मग मुली असो, गरिबांची असो, श्रीमंताची असो, जिथे फिमेल हा शब्द आला तिला सिक्युरिटी भेटली पाहिजे. आणि महाराष्ट्र एक असं एकमेव राज्य आहे जिथे महिलांना फिरत असताना कधीच भीती वाटली नव्हती. आणि आम्ही नेहमी नेहमी प्रयत्न करत आहे की ही जी आम्ही जी डिमांड करत आहे जे कायदा आणला पाहिजे तर लवकरात लवकर ते इम्प्लिमेंट झाला पाहिजे, कारण ज्या कारणाने त्यांना फाशी सजा झाली पाहिजे असे लोकांना फिरताना आणि बाहेर फिरताना आमची जीव जोडा जळते तर कोणाची जोडू शकत. घटनास्थळी स्थानिक ऑटो चालक असल्यामुळे घटना घडताच ऑटो चालकांनी आरोपीचा पीछा करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सदर घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं. सर आपका नाम? सूरज गुजर. सुबह में जो घटना हुई है, जो युवती पर चाकू से हमला किया गया, उस वक्त यहाँ पर आप मौजूद थे? हाँ मौजूद थे.
क्या हुआ था? उसने आवाज चिल्ला के आवाज किया, सब लोग दौड़े घर से, हम घर पे थे, घर से दौड़ते हुए आए तो यहाँ सब उसने चाकू को मार दिया था, मार के भागा वो। हाँ। तो उसको हम डाल के ऑटो में डाल के हॉस्पिटल ले गए, तो उसमें ऑटो वालों ने उनको पकड़ लिया। अच्छा। हाँ। तो वो लड़के को पकड़ के आप पुलिस स्टेशन लेके गए? ऑटो वालों ने पकड़ा, हम तो लड़के को दवाखाने ले गए। तो लड़का भी यही एरिया का रहता है? लड़का मुझे बताने कहाँ का है, लेकिन लड़का ये बोलते अमरावती शहर का है बोलते, ये मुझे बताया। तो भैया आपका नाम क्या है? मेरा नाम संतोष कुरोटिया। तो आप भी इस वक्त उस जो वारदात हुई उस वक्त आप यहाँ पे? हाँ, यही था मैं। तो वो लड़के के जो अंदर से हमको आवाज आई, हम यहाँ ऑटो लेके खड़े थे, तो लड़की के पिताजी चिल्लाए जोर से, चक्कू मारा चक्कू मारा। तो हमने बोला किसको मारा, तो वही लड़के ने उसके लड़की को चक्कू मारा था। तो हम उसके पीछे भागे तीन लोग। हाँ। और हमने उसको नवीन चौधरी हॉस्पिटल के पास में पकड़े लड़के को और पुलिस के स्वाधीन कर दिए। अच्छा। लड़का कितने साल का लगा? लड़का 23 साल का है। 23 साल का। हाँ। यही एरिया का है? यही राजापेट का, हमारे घर के बाजू में रहता हूँ। शंकर विश्वासराव मिश्रा। सुबह जो वारदात हुई उसके बारे में हमें विस्तृत बताइए। हाँ, जैसा हम यहाँ ऑटो स्टॉप पे रहते हैं और हमारा नंबर लगता है यहाँ से, तो हम 8:30 बजे करीबन यहाँ ऑटो नंबर पे लगा के हम खड़े थे। तो अंदर से वो लड़का दौड़ते हुए आया, लड़की के गले पे चाकू मारा उसने, और दौड़ते हुए जब आया तो हमें दिखा, लोगों ने चिल्ला पुकार करा कि भैया चाकू मारा चाकू मारा चाकू मारा, वो लड़के को पकड़ो। तो हम दौड़ते हुए गए नंबर छोड़ के हमारा ऑटो का, और यहाँ से वो भागा अंदर। मैंने उसको वहाँ अपने चौधरी सर के हॉस्पिटल के पास में पकड़ा, फिर वहाँ से उसको लाए बूटी प्लॉट के पास में, से बूटी प्लॉट से ला के हमने उसको राजा पुलिस स्टेशन में लेके चले गए। राजा पुलिस स्टेशन में लेके गए, उसको पुलिस वालों के हवाले कर दिए। सर मना ऐसी वारदात हुई है यहाँ पे, बोला ये लड़के ने चाकू मारा और अंडर पास में जो भागती हुआ है, बोला हमने इसको पकड़ा, बोला यहाँ पे बोला। वारदात कितने बजे की? 8:30 बजे की। 8:30 बजे के आसपास? 8:30 बजे के आसपास हुई है वारदात। ये लड़की को घायल कर दिया, लड़की बेचारी गिरी थी, उसका चश्मा भी मेरे पास में अभी भी मेरे गाड़ी में पड़ा है, उसका आंखों का चश्मा है उसको लगा हुआ। बच्ची जो है वो इरिन अस्पताल में एडमिट है अभी।